काँग्रेस पक्षानं राज्यामध्ये आतापर्यंत एकही अल्पसंख्याक उमेदवार दिलेला नसल्यामुळे नाराज असलेल्या नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला. राज्यात काँग्रेसनं एकही अल्पसंख्याक व्यक्तीला उमेदवारी का दिली नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यास माझ्याकडे शब्द नसल्यानं मी प्रचारात भाग घेऊ इच्छित नाही असं नसीम खान यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलंय. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. मला एमआयएमवर काय भाष्य करायचं नाहीये आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेलं आहे त्यांना धन्यवाद. मला कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही. ती पण माझी बहीण आहे, त्याचा विरोध माझा नाहीये. मी पूर्वीच सांगितलं की कुठलाही उमेदवाराचा विरोध माझा नाहीये. माझा विषय असा आहे, माझा खंत असा आहे आणि जे समाजाची खंत आहे ती माझी खंत आहे. मी समाजाच्या प्रतिनिधीत मी वारंवार सांगतो की मी पक्षामध्ये समाजाच्या प्रतिनिधीत करतोय. तर याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत फोनलाईनवरती. प्रवीणजी स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. नसीम खान खरं तर काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून यादीमध्ये होते, मात्र अल्पसंख्याक एकही उमेदवार नाही त्यामुळे काँग्रेसमध्ये सुरू असलेलं हे नाराजी नाट्य काय आपली यावरती प्रतिक्रिया? नाही, आता स्टार प्रचारकच काँग्रेसची काय नेमकी अल्पसंख्याकाबाबतची अलीकडच्या काळात भूमिका राहिली त्याचा प्रचार करताना दिसत आहे. खरं म्हणजे अल्पसंख्याक सातत्यानं काँग्रेसच्या मागे उभा राहिलेला समाज होता, परंतु 48 जागापैकी एकही जागा न देणं हा निश्चितच त्यांच्यासाठी खंत वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे एकंदर काँग्रेस कशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये राजकारण करतय, निवडणुका करतय हे त्या ठिकाणी जनतेसमोर येत आहे. जे काँग्रेसचा मूळ आचार विचार या जो बेस आहे तो संपूर्णपणे ढासळलाय. कारण सांगलीला आपण काय झालं बघितलं, स्वर्गीय वसंतदादा पाटलांचे असणारे नातू त्यांच्या घरात त्या ठिकाणी जे विशाल पाटील आहेत त्यांना उमेदवारीच्या संदर्भात काय झालं हेही आपण पाहिलं, तिथली बंडखोरी आपण पाहिली. त्यांनी तर थेट अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. आता नसीम खान थेट जरी बोलले नाहीत तरी त्यांच्या मनातली खंत बरंच काही त्या ठिकाणी सांगून जात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसला आता बेसच राहिलेला नाही, विचारधारा राहिलेला नाही. काँग्रेसच्या मूळ विषयांपासून भूमिकांपासून त्या ठिकाणी काँग्रेस आता लांब चालले, भरकटत चालले आणि तेच आज नसीम खानच्या वक्तव्यावरनं या ठिकाणी दिसतंय. आणि काँग्रेस मुक्त देश होण्याच्या दृष्टीनं ही पावलं पडताना दिसतंय जे महाराष्ट्रामध्ये होतंय. प्रवीणजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.